că una e cima ne cină aici pe nenea la filmana mea. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी ही अस्वस्थ बनली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हतबल झालेत आणि आता थेट शरद पवारांनाच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार करा अशी त्यांची मागणी आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनीही कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळवलाय. शरद पवारच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार व्हावेत ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचं त्यांनी म्हटलंय. जितेंद्र आव्हाड यांनी आता कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळून राष्ट्रवादीचाही अब की बार शरद पवार हा नारा देण्यात आलाय. खरं तर केंद्रात मंत्रीपद म्हणून गेल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात परतायचं नाहीये असे संकेत देणारे पवार यानिमित्तानं आता थेट कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे आणि पक्षामध्ये त्या मागणीला जोर ती मागणी जोर पकडते. शरद पवारांचा अनुभव, शरद पवारांची उंची, शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत केलेलं कार्य, त्यांच्याशी सर्वसामान्यांचं जोडलेलं नातं, त्याचा नक्कीच फायदा होईल. शरद पवारांनाच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार करा ही मागणी आताच का पुढे आली आहे त्या कारणांवर एक नजर. राष्ट्रवादीचा अबकीवार शरद पवार लोकसभेत दारुण पराभव झाल्यानं पक्षात अस्वस्थता पसरली आहे. अजित पवारांचं नेतृत्व सर्वमान्य होईल का याची भीती वाटते. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिमा ही मलिन चालली आहे. पवारांची प्रतिमा जमेची बाजू आणि विकासात महत्वाचं योगदान राज्याची नस नस माहिती असणारा नेता आहे. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत. दीपक, आपण पाहतोय अनपेक्षित वळणावर येऊन ठेपलेल्या राष्ट्रवादीच्या राजकारणानं आता थेट पवार साहेबांनाच मुख्यमंत्री पदाची गळ घातली आहे. शरद पवारांचं नाव पुढे करून राष्ट्रवादीला नेमकं काय साधायचं आहे आणि या निमित्तानं पवारांना जे साधायचं आहे ते इप्सित साध्य होईल असं दिसतंय का महाराष्ट्राच्या राजकारणात? ऋषी, खरं तर राज्यातलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचं हे पूर्णपणे अजित पवारांकडे होतं आणि अजित पवार हे मुख्यमंत्री असतील पुढच्या राज्याचे अशी साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भावना होती. परंतु आता ही भावना बदलू लागली असं चित्र साधारणतः राष्ट्रवादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. काल पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी शरद पवारांच्या समोरच शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करावा अशी मागणी केली. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पुणे जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सगळे आमदार आहेत, मंत्री आहेत किंवा पदाधिकारी आहेत, ते सगळे अजितदादांचे समर्थक. दीपक भातुसे आपल्याशी बोलत होते की नेमकी ही परिस्थिती. हा दीपक, बोला बोला दीपक. दीपक बोला. दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते. खरं तर बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार करून अशा पद्धतीचे निर्णय घेण्याची वेळ आली आहे का हा भाग महत्वाचा आहे. राष्ट्रवादीचा तर अबकी बार शरद पवार आहे. पवार हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेलं नेतृत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्याची नस नस ठाऊक असणाऱ्या नेतृत्वाचा फायदा पक्षाला पुन्हा एकदा जबरदस्त होऊ शकणार आहे. दीपक भातुसे आपल्या सोबत आहे. दीपक, काय सांगाल या नव्या राजकीय खेळीबद्दल, समीकरणांबद्दल? ऋषी, लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जो मोठा फटका बसलेला आहे त्याच्यानंतर पक्षात प्रचंड मोठ्या प्रमाणावर चिंता आहे. एकीकडे यापूर्वी अजित पवारांना राज्याचे नवे मुख्यमंत्री, पुढील मुख्यमंत्री असं साधारणतः प्रोजेक्ट राष्ट्रवादीकडून केला जात होता. त्यांच्या समर्थकांची, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेक नेते आमदारांची ती मागणीसुद्धा होती. स्वतः अजित पवारांची इच्छा आहे राज्याचं मुख्यमंत्री व्हावं. परंतु विधानसभा निवडणुकीला अजित पवारांचा चेहरा समोर घेऊन सामोरं गेलं तर आपल्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणात मतं मिळणार नाहीत अशी साधारणतः आता भावना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होऊ लागलेली आहे. एकीकडे अजित पवारांची जी प्रतिमा समाजात मलिन झालेली आहे त्यामुळे अजित पवारांच्या नावावर मतं मागणं राष्ट्रवादीला किती फायदेशीर ठरेल ही चिंता साधारणतः राष्ट्रवादीला भेडसावते. त्यामुळे आता थेट शरद पवारांचंच नाव समोर येत आहे आणि हे नाव प्रथम पुढे आलं काल ते पुणे जिल्ह्यातून. पुणे जिल्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली. काल जिल्हानिहाय आढावा घेत असताना शरद पवारांच्या समोर ही मागणी आली
आणि ज्या पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त समर्थक हे अजित पवार आहेत त्या जिल्ह्यातून शरद पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही मागणी पुढे येते ही बाब आश्चर्यकारक म्हणावी लागेल. आणि विधानसभा निवडणुकीला शरद पवारांसारखा चेहरा जर आपल्याकडे असेल तर लोकांना आपल्याकडे पुन्हा वळवता येईल अशी साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावना आहे. आणि त्याचमुळे आता शरद पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मतदार ओढायचा आहे जोडायचा आहे हा एक कलमी कार्यक्रम या निमित्तानं दिसतोय. आपल्यासोबत सचिन सावंत आहेत आपचे नेते. सचिनजी, या सगळ्या बदलत्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय, काय सांगाल? नाही, प्रथम आपण चुकीनं बोललो. माफ करा, सचिन सावंत काँग्रेसचे आपल्या सोबत आहेत. नाही, आता ती त्यांच्या कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय म्हटलं याला म्हणजे ती भावना संदर्भामध्ये त्या पक्षामध्ये काही बोलत नव्हतं. माझ्या मते त्या पक्षानं काय निर्णय घेतलाय त्याला जास्त महत्व असतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारजी हे अध्यक्ष आहेत, सन्माननीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते काय म्हणतात त्याला जास्त आम्ही महत्व देतो. नक्कीच, या सगळ्या संदर्भात जर पवार साहेब या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात परतत असतील तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? नाही, आता या संदर्भामध्ये जर तर हा काही विषय नसतो, अधिकृतपणे काय पक्षाची भूमिका त्यांची आहे ते ज्या वेळेला आम्हाला कळवतील त्यानुसार काँग्रेस पक्ष भूमिका घेईल. नक्कीच सचिनजी, जोपर्यंत सहयोगी पक्षाची आपल्यासोबत दीपक भातुसे देखील आहेत. दीपक भातुसे, या निमित्तानं सचिनजी प्रश्न निर्माण असा होतोय की या सगळ्या खेळीचा हा विचार राष्ट्रवादी काँग्रेस करते ते भाजपचं आव्हान समजून असं आपण समजायचं का? नाही, आता तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही दोन्ही पक्ष एकत्र एकाच विषयावर आलेलो आहोत की धर्मांध शक्ती या आणि महाराष्ट्राचा जो पुरोगामी चेहरा आहे, फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे तो टिकला पाहिजे. आणि त्याला छेद देणारे जे काही असे पक्ष आहेत, जातीयवादी पक्ष आहेत भाजपा शिवसेनेसारखे, त्यांना सत्तेपासून दूर करायला पाहिजे. त्यामुळे समविचारी पक्ष आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि गेले 15 वर्ष आम्ही सत्तेत त्या ठिकाणी आहोत आणि ह्याच विचारातून आहोत. त्यामुळे या संदर्भामध्ये आघाडी जी आहे ती विचारांच्या आधारावर झालेली आहे आणि त्याच्यानंतर जी काही एकंदरच 15 वर्ष जी भूमिकेमध्ये काँग्रेस पक्ष या ठिकाणी प्रमुख भूमिकेमध्ये आहे आणि सहयोगी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे, दोघांचं सरकार त्या ठिकाणी आहे, त्यामुळे प्रत्येक निर्णय जो असतो तो आम्ही एकत्र समन्वय साधून घेत असतो. आणि अशा पद्धतीनं जर कोण त्यांच्या पक्षामध्ये काही भावना बोलत असेल तर त्यांची जोपर्यंत अधिकृत भूमिका आम्हाला काही कळत नाही तोपर्यंत त्या दृष्टिकोनातून विचार करण्यात काही अर्थ नाही. नक्कीच सचिनजी, कमी तुम्हाला काही काळ थांबवतो. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत. दीपक, आपल्यासोबत सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, तुम्ही त्यांना काही थेट प्रश्न विचारणार का? दीपक सचिनजी, साधारणतः लोकसभा निवडणुकीमध्ये आपण चित्र बघितलं, भाजपने नरेंद्र मोदी यांना त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करून मतं मागितली होती, लोकांनी भरभरून भाजपला या निवडणुकीत मतदान केलं. तुम्हाला वाटत नाही राज्यात सुद्धा अशा प्रकारे एखादा चेहरा समोर ठेवून लोकांसमोर जावं जेणेकरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात जे वातावरण आहे ते वातावरण कुठेतरी निवळेल आणि एक चेहरा जर समोर लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये घेऊन गेला तर त्याचा फायदा निवडणुकीत होईल? पहिली गोष्ट अशी की लोकसभा निवडणुकीचे ज्या संदर्भामध्ये जनतेचा विचार असतो आणि विधानसभेच्या संदर्भामध्ये हे अत्यंत दोन वेगवेगळे विषय आहेत आणि ते आपल्याला रिसोडच्या निवडणुकीमधून देखील दिसून आलं. रिसोडच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्याच बूथवर निवडून आला, त्याच विधानसभेमध्ये निवडून आला ज्या विधानसभेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मागे होतो. त्यामुळे जनता नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत असते, त्याची गणित वेगळी असतात. दुसरी गोष्ट अशी की ज्या तऱ्हेनं एकंदरच भाजपाची भूमिका राहिलेली आहे की पंतप्रधान पदाचं उमेदवार म्हणून घोषित करणं ही काही संसदीय प्रणालीमध्ये किंवा संविधानिक अशी काही पद नाही आणि त्याचा सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी विरोध करत आलेलो आहोत. आम्ही संसदीय प्रणालीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे आणि त्याला मजबूत अधिक केलं पाहिजे. ज्या तऱ्हेनं जो अधिकार असतो, एक प्रश्न इथे उपस्थित होतो आहे सचिनजी, प्रामुख्याने आपण बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात प्रचंड राग आहे, तो राग लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला समोर आलेला दिसला. विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना तुम्ही लोकांसमोर जर चेहरा ठेवला ना तर कुठले मुद्दे घेऊन जाणार आहात लोकांसमोर?
नाही, एकंदर एक लक्षात घेतलं पाहिजे, काँग्रेस पक्ष हा विचारांनी चालणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाच्या नीती आहेत, काँग्रेस पक्षाची धोरणं आहेत, काँग्रेस पक्षानं गेल्या अनेक वर्षांमध्ये केलेलं काम आहे. निश्चितपणे प्रचार तंत्रामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही कमी ठरलो असतो. तो राग हा विषय असा आहे की जनतेशी आमचं गेल्या 125 वर्षापासूनचं नातं आहे, त्याहीपेक्षा अधिकचं नातं आहे. आणि त्यामुळे अनेकदा आमच्यावरती जनतेनं आमचं काम जरी पेलं असेल तरी अनेकदा आम्हाला भरभरून अशा तऱ्हेचं मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे, पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यामुळे निवडणुकांच्या एखाद्या निवडणुकीच्या जय आणि पराजयामुळं एकंदरच सगळ्या पुढच्या काळामधलं काय घडत राहील हे कळणं योग्य नाही. आमच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाचं सक्षम नेतृत्व त्या ठिकाणी आहे, अनेक कामं आम्ही जनतेची केली. आज ज्या तऱ्हेने मेट्रोचं आपल्या चॅनलवरती दाखवलं जात आहे ते त्या कामाचं प्रतीक आहे. मोनोरेल पासून सगळ्या गोष्टी अनेक प्रकल्प, म्हणजे आजचा जो एअरपोर्ट असेल तिथपासून ते तारचा एलिव्हेटेड रोड असेल, ईस्टर्न फ्रीवे असेल, त्यामुळे अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी केली. दुष्काळासारख्या अनेक 2-3 वर्षांमध्ये ज्या तऱ्हेनं प्रचंड प्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्ती या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिली, सामान्य माणसाला दिली, त्यातनं उभारी देण्याचं काम, त्याला ताकद देण्याचं काम आणि समोर बरोबर राहून त्या ठिकाणी या दुष्काळाचा सामना, नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे. सुरत चव्हाणांचं पारदर्शक नेतृत्व त्या राज्य सरकारने दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या प्रामुख्याने आता काँग्रेसची तशी अडचण होईल, कारण आघाडीने एकत्र निवडणुकीला जायचं असेल तर एकत्र बसून चर्चा करावी लागेल. आणि जर निर्णय झाला की एखाद्या व्यक्तीला प्रोजेक्ट करून जर समोर जायचं तर हा आघाडीचा निर्णय असेल. आणि आता राष्ट्रवादीकडून जी मागणी समोर येते, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून असेल, नेत्यांकडून असेल, कारण त्यांचे कार्याध्यक्ष स्वतः याला दुजोरा देतात की पक्षामध्ये ही मागणी वाढू लागली आहे, जोर धरू लागली आहे, त्यामुळे निश्चितच कदाचित राष्ट्रवादीमध्ये ही भावना वाढीस लागली असली तरी काँग्रेस या संदर्भात आता भूमिका स्पष्ट करणार आहे. तुमच्या मर्यादा आम्ही जाणू शकतो. धन्यवाद तुम्ही जी 24 तासला वेळ दिल्याबद्दल. नक्कीच दीपक, या निमित्तानं हा सगळा उहापोह होतोय राजकीय दृष्ट्या. आपण या संदर्भात दीपक तुमच्याशी आणखीन काही बोलणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा झी 24 तास.